गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे का नसावं? आम्ही कटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 आम्ही भिकरी झाले, आम्ही काय पुरे होय रे, कष्ट करायची दानत नाही आमच्यात, काही करतो आम्ही पैशासाठी? महाराज क्लर्कच्या नोकरीसाठी 1000 पोरांनी फॉर्म भरला, 999 भागारी एकच भरणार, 1000 एकानं तर त्या गार्डनच्या नोकरीसाठी त्या मालकाच्या पाया पडला, मालक म्हणला देतो नोकरी पण माझं एक काम कर, गुरीला मेला गार्डन मधला, तू गुरीला हो तुला मी पैसे देतो, गुरीला झालं ते केळ बघू बघू नाचायचं, एके दिवशी त्याच्याच कॉलेजची पोरं पुरी गार्डन मध्ये आले, जुन्या काळात त्यातली एखाद्याला आवडत असावी, त्याच्याकडे बघून तिच्याकडे बघून याला कळलंच नाही आपण गुरीलाच्या ड्रेस मध्ये येते, इतका नाचला इतका नाचला, नाचत नाचत वाघाच्या पिंजऱ्यात गेला, पुरीचा नाद मृत्यूच्या दारातच नेतो काय हो खरंय या विषयाकडे, मग काय इथं का नाचला मायबाप, वाघ बघितल्यावर त्याला कळला आपण चुकीच्या पिंजऱ्यात आलोय, जीव घाबरायला लागला, तुम्हाला नोकरी गेली तरी हरकत नाही सर सलामत, पगडी पजास लागला बोंबल्याला, वाचवा वाचवा वाचवा, लोक म्हणजे आवाज कुठून येतोय, गुरीला वरडतोय लोकांना कळलं, तिकडून वाघ पळत आला, मग तर अजून वरडायला लागला, वाघ पळत आला अजून जीव घाबरला, जवळ आला हातावर हात टाकून वाघ म्हणला गप ये तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल, इथं BSC करणारा गोरीला होता आणि MSC करणारा वाघ होता, काय करता रे तुम्ही, 56 लाख कोटींचा तख्त शंभूराजांना मुघल देत होत, 3 आटे होते फक्त, स्वराज्य का खजिना किधर है, जिन लोगों ने तुमसे मिलकर हमसे गद्दारी की उनका नाम और इस सल्तनत को सलाम, काय उघड होत पण केलं, स्वाभिमान म्हणतात त्याला, 42 दिवस राजा तडपडत होता, अरे झाडाच्या साली करतात तशा अंगाच्या साली काढल्या रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावरनं वाहत आहेत, झालेला जखमेला त्रास व्हावा ती काठी बिटाची चोळण राजाच्या अंगावर केली, रोज एका वयोग आपलाय पायाची बोट हाताची बोट नकाशीना जिभेस तुकडा मारलाय माझ्या राजाचा, अरे प्राण कंठापर्यंत आलाय ठेस लागली तरी 5 मिनिटं जीव तळमळतो, 42 दिवस राजा मरण यातना भोगत होता तुमच्या आमच्यासाठी, अरे जगला तुमच्या आमच्यासाठी, म्हणतोय औरंगजेब उस सल्तनत की शान है, औरंगजेब की सल्तनत की शान है, हर कोई यहां नजर झुका के खड़ा रहता है, उस शिवा के बच्चे की नजर खुप रही मेरे नजर में, उसको बोल नजर झुका के सलाम कर इस मुगल सल्तनत को, इस मुगल सल्तनत का शहंशाह हूं मैं, नहीं सुन रहा ना, मुराद इतना जलील किया, इतना जलील किया, जिंदगी मौत के दरवाजे पे खड़ा है लेकिन फिर भी नहीं झुक रहा, कुछ भी कर लेकिन अगर उसकी नजर हमारे सामने तो ये जीत कर भी हार होगी, लोग बोलेंगे शिवा का बच्चा औरंगजेब के सामने मरकर भी नहीं झुका, नहीं झुकला राजा, सलाई घेतली आगेत घातली नजरेत घुसणार आहे, 2 बोटाचं अंतर आहे, आखरी बार पुचलो संभा बात मान लो, जिंदगी से हाथ वहां बैठोगे काय ऐकायचं रे, नजर झुका के बात कर संभा, छती भगोली नजर वर केली वर मान करून सांगितलं हे नालायक आहे, अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची लहिला करतो ते कर, सोबत अंगा शिवाच्या रक्ताचा थेंब आहे, सोबत श्वासात श्वास आहे, सोबत हा शोभाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्याचा नजर झुकवणार नाही ती औलाद हिंदूची नाही, या रक्ताने जपलेली माणस आहेत रे आपण, कसं कोणासमोर नतमस्तक व्हावं, ते ऐकलाय का इतिहास, अरे महिन्याच्या महिन्याला हातार पगार पडते त्याचं कारण माझं छत्रपती शिवाजी महाराजात, वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत राजांनी चालू केली म्हणून आज महिन्याला पगार भेटते, अरे ज्या सातवाऱ्यावर माज करता ना कुठल्याही जातीचं कुठल्याही पंथाचं कुठल्याही कुळाचाराचे, धर्म जात पंत माझ्या राजाने कधीच मानली नाही आणि मानणारही नाही, प्रत्येक धर्माची माणसं कान देऊन ऐका, ज्या सातवाऱ्यावर आपण एवढा माज करतो ना, ज्या सातवाऱ्यावर आपल्या बापाचं नाव आहे ना, जर शिवछत्रपती शिवाजी महाराज हा बाप जन्माला आला नसता तर आपल्या बापाचं नाव आपल्या सातवाऱ्याला लागलं नसतं, हे कायम लक्षात ठेवा, शेतीची पहिली मोजमापणी शिवाजी महाराजांनी केली 7 हात 12 कड्या त्याला म्हणायचं 7 वारा आहे, या महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांसाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला, अशी 32 धरणं माझ्या राजानं शेतकऱ्यांसाठी बांधली, या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था मासाब जिजाऊंनी काढली जिचं नाव होतं स्वराज्य, अजून काय करावं, आता सरकार मो बोलतोय संडास बांधा आता, अरे 450 वर्षापूर्वीचा रायगड आहे आजही शौचालय तुम्हाला तिथे, ही दूरदृष्टी आहे, विचार करा पोरांनो इतिहासातनं काय घ्यावा कसं करावं, कमीचा मोठेपणा, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळे स्वराज्याचा, यापेक्षा 100 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, तरी त्यांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत 260 पेक्षा जास्त केले हस्तगत केले, हा इतिहास आहे आपला स्वराज्याचा, काहीतरी बघा इतिहासात कमीपणाचा मोठेपणा, माझे मायबाप गरीब आहे चांगल्या कॉलेजला माझा नंबर नाही लागला, मला चांगले मार्क पडले नाही, मला 4 माणसात बोलता येत नाही, अरे माझे मायबाप श्रीमंत नाही म्हणून तुझी प्रगती होत नाही,
यातलं कुठलंच कारण कारणीभूत नाही. करायचं म्हणलं काही होतं. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉजच्या सेकंड इयरला आहे. सरांनी त्याला उभा केलं, प्रश्न विचारला, परंतु लक्ष देऊन ऐका, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. गुरुजी अख्खा वर्ग हसला. सर म्हणले मूर्खच का तू, तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकील होणार आहे म्हणे यार, तुला बोलता येत नाही. तुम्हाला थल थतलं बोलू नका. कुठलं बोलू थतलं नाही तर कुठलं बोलू. अरे शब्द फेक नाही तुझ्याकडे, वक्तृत्व प्रबळ नाही तुझं, तू वकील कसा होणार. तुम्हाला तल कधी बिल कधी लाल कधी कधी लाल. ते वकील वकील सोड म्हणले, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना पट्ट्या मास्तर नोकरी सोडलं आणि तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडरस्टमेंट केलं त्या पोराला, ग्राह्य धरलं. अरे जगाने आपली हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं, त्यात जी मजा आहे ना ती बाकी कशातच मजा नाही. नशा असावी रे. त्याला चिटकू नको बाळा, ती वाचते. या विषयाकडे या. मग दुसऱ्या दिवशी पोरगा आला, सरांनी उभा केलं, करे गॅरंटी आहे नसले विकणार. विकले तो खाली मांगळ उभा राहिला. नाही ना विकले. तर म्हटलं तल थगले इकले. सर म्हणले कस काय, लय सोपं आहे म्हणलं तल. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो, त्यांनी दलवादा उदलला, त्यांना फक्त म्हणायचं हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण तुम्ही घेता का, मी वाचून दाखवू. लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं चित्र ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटेजी रे, गणिवी काव्या. स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा, सक्सेस तुमच्या पाथ्याशी असेल हे मी कायम विश्वासाने सांगते. फक्त विकनेस कमीपणाचा मोठेपणा. आयुष्यभर लोकांनी माझ्या शैलीमुळे मला नावं ठेवलं, आयुष्यभर. लोक लई झूत होई ती कीर्तन लोक आहेत रे. शांत कीर्तन केलं, न्यावलाट होतं, निस्त जो उभा राहिला त्याला काय कळलं होती रे. जरा हसून खेळून कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत तर काय नाही जातील, आपण नाचू नाचू जिरी होती, मग करू काय, अरे मारत का कडू हो. पण जाऊ द्या रे. तुका बरं आहे म्हणले, लोक जे सेवक धरिता धरविणा, लोकांचं तोंड म्हणजे वकारी. अजून काय बोलवत, काय हात अनंत वाचाळ. बरं रे ती बरं तेजोनी आहे जन भक्ती करा तरच आहे, नाही तर परमार्थात मजा. लोक आहेत मायबा अवती मीराबाई, भगवंताचा विचार करून जगाचा सगळ्या गोष्टींचा त्याग करून आनंदाने तिथे नाचावी, त्या मीराबाईंना भगवंताच्या हृदयात जागा मिळावी. माझी 16.5 वर्षाची कान्होपात्रा जिला स्वतःचा बाप माहीत नाही म्हणून जगाने हिणवावं, बिना बाप्पाची पोरती जिला स्वतःचा बाप माहीत नाही वेश्या कुळातली नीच कुळातली म्हणावं, तिनं पायात चाळ गळ्यात विना हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचावं. आज तिला जगाच्या मालकाच्या गाभाऱ्यात जागा मिळावी ही ताकद जर नाचण्यात असेल. धन्य कानो पात्र झाली भाग्याची, झाली दान देवाची म्हणोनी, झाली दान देवाची म्हणोनी. धन्य कानो झाली भाग्याची, बेटी मागिली म्हणोनी, बेटी झाली दान देवाची. मंदिर सोडायचं नाही. नामदेवांच्या कीर्तनात ज्ञानोबांच्या चरणावर मस्तक ठेवून कानोपात्रा वचन देते नाही सोडणार. अहो बिदरचा राजा राजागादीवर होता, त्याचं नजर गेली आहे कानोपात्रेवर. सैनिक पाठीशी लागले, जीवा चाकंताने पळल्या कानोपात्रा चरणावर जाऊन देह सोडला भगवंताच्या. कधी पंढरपूरला गेलायत का? गेलात मरायच्या आधी जा. आमची अवस्थाच बेक आहे गुरुजी. आम्ही टाकल्यावरची केस काढून काढून टाकल्यावर केस आहे ना, तरी तिरुपतीला मरतो. क्रुझर कुरू कुरू जातो कॉन्ट्रीब्युशन ने. पंढरपूर पायत्याला आहे पण जनावर खपत नाही. अरे माझा देव तर केसही मागत नाही. म्हणून तो टकलं कर तरच पाया पड. किती कौतुक सांगू माझ्या पंढरीचं. कुठल्या दिशेला आहे पंढरपूर माझ्या? आता उभा आहे त्या उजव्या दिशेला, उजवीकडे. इकडे तोंड करावी मी, 3 पावलं चलावी. किती चलावी? 3. मी पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चलते. पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो, इतकं मन मोठं आहे माझ्या पांडुरंगाचं. अजून काय द्यावं जगाच्या मालकाने मला? आम्ही जिथं पोचायच्या तिथे तो आमच्या घरी असतो. फक्त आम्ही 3 चालणं फार गरजेचं. किती बाप मोठा आहे, विठो माझा लेकर. किती काशी यात्रा पाच द्वारकेच्या पिन पंढरी दान, एक मेरा पंढरी दान, एक मेरा काशी यात्रा द्वारकेच्या पिन पंढरी दान. Oh, yeah.
पाट तिरते गळती 360 ही ताकद जर पंढरीच्या पाठेत तर ताकद लक्षात घ्या ना माय बाप कितरी विचार करत जरे पण मी तुम्हाला म्हणलं ना मगापासून दमत जगणारे माणसं आहेत आम्ही आमच्याकडे ज्या साबणानं गोर होतं ते साबण खपत नाही ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतय आता ह्यांना कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी ती काय साबणानं झाली होय रे दाद्या तुमच्याकडे कसं आहे जी पूर्वी वरातीत नसती ती सुशिक्षित आहे जी कीर्तनात नसती ती नालायक आहे अरे वा तुझी ढवळी नवरदेवासमोर नसती इट इज फ्री माइंडेड हाय क्लास आणि आम्ही इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास तुमचं कसं आहे ज्याला मटन चावणार त्यानं माळ घातली तो महाराज आहे अरे त्याला चावण आवून घातली आम्ही चावायला यायच्या तसे दसेची वाटेनं पाहता वैसेची गावांना येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयात आहे हे ताकद तर लक्षात घ्या रे माय बाप या माझ्या वडिलांची मिरासी गा तुझी चरण सेवा बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले आत्ताच नाही रे हे की नाही प्रारब्धाच साधा बाबा आम्ही म्हणलं दंभ बाबा असत्य जगणारी माणसं आहेत आम्ही हे असत्य जगलो तर आम्हाला सत्याचा कधी शोध लागणार नाही आणि सत्य मिळालं नाही जगाचा मालक मिळाला नाही तर आई त्रास होईल गा आम्हाला ती सांगती आईला घरात आहे तोवर मारू नको बाहेर गेलाय कुठं गेलाय बाहेर गेलाय सिन्नरला गेलाय बाजाराला सासरा माझा कुठं गेलाय सिन्नरला गेलाय बाजाराला तिकडच खपियो इकडं माघारी आणू तो दंभ जर एकदा माघारी आला तर मी पुन्हा देवापासून लांब जाईल मी पुन्हा सत्यात जाईल मी आता तुझ्या जवळ आहे ना आई कायम मला तिथंच राहू दे त्याच्यासाठी माझी पहिली विनवणी आहे दंभ नावाचा सासरा गेलाय तिकडे सासरा माझा गावी गेला गावी गेला सासरा माझा गावी गेला गावी गेला सासरा माझा गावी गेला गावी गेला सासरा खपवेपर्यंत सासूच घरांना काय सांगू अग 100 हाडांनी मेले असतील तेव्हा ही येड्या बाबळी खाली जन्मली असेल लईच लईच किरकिर ग अहो माय माऊल्या मला खरं सांगू का माय माऊल्या सगळ्या इथल्या म्हाताऱ्या बायका मला तुमचं सगळं पटतं फक्त एकच पटत नाही तुमचा एकच दणका असतो माझ्या जमान्यात नव्हतं मास ही एक बंद करा गेला आता कस आलंय तर दुसरं आलंय लई खुश हो नका सुनन्नो आपल्यावर बी येणार आहे माय माऊल्या चक्र फिरत असते मग ही माया नावाचे ससू लय तरस देते महाराज ते श्याम हमस मुद्धरता मृत्यू भामी नचिरात पार्थ मैया वेशित चित्तसा इथं मृत्यू शिवाय दुसरं काही आणि महाराज हजारो वर्ष चित्त पश्चर्या जर भंग करायची ताकद आहे हिच्यात तर आमच्यासारख्याच काय खरंय म्हणून विनंती लई 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 किरकिर करते हे सासू लवकर ने ग तिला सासू माझी किरकिर करे लवकर ने ग तिला सत्वर पावग मला भवानी आई रोडग वाहिन तुला ते तर झालंच पण काय सांगावं त्या जावच जा म्हणलं तर जात नाही राहा म्हणलं तर राहत नाही फार फार बोलती महाराज लय बोलती लय बोलती मग बोडकी मारू नको मारू मारायचं नाही जावला जाऊ म्हणजे माया ममता ती माया वेगळी ही माया ती मोह माया ही ममता प्रेम थोडक्यात काय करू आपण प्रेम ममता असते संसारामध्ये नाही के मग जाऊ म्हणजे कोण आहे ममता आहे ही माझी जाऊ जी आहे ना चिडचिडी आहे जरा हे की नाही चिडचिड करती जरा मग एक काम कर विनंती माझी आई ही जी जाऊ आहे ना हिला मारू नको बोडकी कर शब्दशः घेऊ नका बोडकी कर म्हणजे न मारता तिचं अस्तित्व पुसून टाक कसं कर तिचं अस्तित्व पुसून टाक ममता मारू नको पण ममता जिथं गरजेची आहे तिथं लागली पाहिजे प्रेम भगवंतावर झालं पाहिजे दुसरीकडं
मग ही ममता नावाची जाऊ हिला बोडकी करायची प्रार्थना तिसऱ्या चौथ्या जाऊ माझी फडफड बोलती फडफड बोलती फडफड बोलती जाऊ माझी फडफड बोलती फडफड बोलती फडफड बोलती बर आता घरच काय कमी झालं घरच झालं थोडं निवयानं दाडलं बरच कळत तुम्हाला उगच बोलवलं मला हे की नाही काय घरच कमी होत आता नंद्याचं कार्ट काय कायम आपल्या सोबत असतं काय अब काय सांगा नंदीला जरा डोंगरातल्या भागातला दिलंय तिथं इंग्लिश मिडियम नाही म्हणून कार्ट माझ्याच पशी नांदतय असं कोण म्हणते ती सासूरवाशीन बाई म्हणते नंद म्हणजे इच्छा मोह म्हणजे नंदेच कार्ट इच्छा खूप लांबची आहे पण मोह झालाय प्राप्त करायचंय हे की नाही जवळ येत माझ्या काय तरच देत माझ्या लेकराचं कमी त्याचं जास्त करावं लागतं बर पर्याय नाही सासू डोळं वाटरून बघते तिच्या लिखीच लिखरू आहे मामी चहा खारी सकाळची सुरुवातच चहा खारी पासून माझ्या लेकराला नुसता चहा आणि ह्याला दुधात चहा प्लस खारी ग लय ग आई लय तरास ग लय लय वाईट आहे ग मारू नको खरूज होऊ दे खरूज त्वचा रोग खरूज म्हणजे त्वचा आत्मस्वरूप होणं म्हणजे खरूज होणं आत्मस्वरूप होणं म्हणजे खरूज होणं या नंदेच्या कार्ट्याला मोहाला आत्मस्वरूपी होऊ दे ही विनंती आहे बरं मी माझं सगळं नाही दात पडलो आता कसं आहे ना माणसं म्हणतात देवी काहीतरी आहुती दिल्याशिवाय पावत मा होतीला कोण आहे घे माझा नवरा तेवढा शिल्लक राहिलाय अहंकार म्हणजे नवरा आहे अहंकार नावाचा नवरा जळल्याशिवाय मी तुझ्या जवळ येऊ शकत जिथं रुक्मिणी माता अहंकारी झाल्या आणि भगवंताचं स्वरूप त्यांना दिसू नये लाजले गे माया तक कविना भो वाडू कविना भो वाडू जिकडे पावे तिकडे जिकडे पावे तिकडे चतुर्भुज नामदेवराय यावे सांगावं आई काळजी करू नका कोपऱ्यात लगा बाळा आपलाही जावन बाळा नामदेवरायला आई म्हणाव्या अरे बायको असून मला ओळखू नाही आलं तुला कसं ओळखू आलं तेव्हा नामदेवराय सांगतात वैजयंती माळकला श्री वत्सलांचन विष्णुदास नामायाने दाबिली खून विष्णुदास नामायाने दाबिली अहंकारामुळे तुम्हाला देव दिसेन असा झाला मी दास आहे नम्रता आहे माझ्याकडे दासत्व आहे म्हणून जगाचा मालक मला सापडतोय मग अहंकार नावाचा नवरा आयुत आहुतीमध्ये दे आणि मोकळी कर मला या अहंकारापासून अहंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदासा विनंती आहे एक जनारधनी सगळीच जाऊ दे एकलीच राहू दे मला का कारण जोपर्यंत हे सगळे जाणार नाही तोपर्यंत मी तुझ्या स्वरूपी तुझ्या स्वरूपाचा आनंद मला घेत येणार नाही मला परमानंद मिळणार नाही मला आत्मस्वरूपी होता येणार नाही जगाची मालकीन मला कळणार नाही हिंदू धर्मातलं सगळ्यात श्रेष्ठ व्रत म्हणजे नवरात्र आणि या नवरात्रात आई भवानीकडे कुठला जोगवा मागायचा तर भक्ती वात्सल्य ज्ञानाचा प्रेमाचा मागावा
आणि हे ज्याला मागता आलं ना हा जोगवा ज्याला मिळाला